रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री खाडीवरील आंबेत पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी व ग्रामस्थ हवालदिल झालेले आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने येणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षा द्यायच्या कशा असा प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या समोर पडलेला आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय AR अंतुले यांचा जन्म गावी आंबेत येथे सावित्री नदी व बाणकोट खाडीवरती 1973 साली हा पूल उभारण्यात आला. यामुळे रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे एकमेकांना जोडले गेले. मात्र सध्या हा महत्वाकांक्षी पूल शेवटची घटका मोजतोय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले मात्र त्याचा वेग कासवाच्याही गतीला लाजवेल असा असल्याने आता कोणत्या मार्गाने प्रवास करायचा असा प्रश्न विद्यार्थी व ग्रामस्थांना पडलेला आहे. गेल्या वर्षभरापासून आंबेत मापळ हा जोडणारा पूल गेल्या वर्षभरापासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे शासनाने आणि काम पूर्ण संतगतीने आहे त्याच्या बाबतीत शासनाने कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. 10 तारखेला जर या पुलाचा पर्यायी व्यवस्था केली नाही तर आम्ही 10 तारखेला आंदोलन करणार. आमचे कॉलेज शाळा गोरेगावला आहे त्याच्यामुळे आम्हाला ST बंद आहे. चालत जायला लागतं, आमचे हाल होतात. हॉस्पिटलला जायला झाले तरी आमच्यासोबत कोण नसतं. ST गाड्या पण जात नाही, फक्त छोट्या छोट्याच गाड्या जातात, त्याच्यामुळे आमचे खूप नुकसान होत आहे. त्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे. सकाळी जायला तिथं सकाळची भीती वाटते, तिथं यायला म्हणजे इथं रस्त्यावर कोण नसतं, गाड्या पण नसतं, काय नसतं. मग तिकडं म्हणजे ST तिकडं पाठी जायला लागतं, स्टँडवर जायला लागतं, मग ST जायला भेटते. 10वी आणि 12वीचे पेपर आहेत, त्यांचं नुकसान होतंय. काहीतरी उपायोजना शोधावे तुम्ही. दापोली मंडनगड व्यास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी येणाऱ्या पर्यटकांना हाच मार्ग सोयीचा, परंतु वाहतूक बंद झाल्याने येथील व्यवसाय देखील मंदावला आहे. सध्या लहान वाहनांची वाहतूक सुरू आहे, मात्र लवकरच ती सुद्धा बंद करण्याचा निर्णय परीक्षा तोंडावर आला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेला आहे. परिणामी पुलावरती आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आंबेतचा पूल हा खूपच महत्त्वाचा आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कारण ह्या मंडनगड दापोली ह्या दोन्ही तालुक्यांकडे येणारे जे पर्यटक आहेत ह्याच मार्गाने येत असतात. गेले 4 महिन्यापासून पर्यटनावरती खूपच गंभीर परिणाम झालेला दिसतो आहे तुम्हाला, आणि येत्या 10 तारखेपासून हा पूर्णपणे ब्रिज बंद होणार आहे. आणि हा जर ब्रिज बंद झाला तर इथले जे छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील आलशात किंवा अजून दुसरे व्यावसायिक असतील त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात हा परिणाम दिसेल तुम्हाला. आणि येत्या मार्चमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी वर्गांना जाण्यासाठी हा एकच मेन रस्ता इथे अवेलेबल आहे, आणि जर हा रस्ता बंद झाला तर खूपच मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. PWDने ह्या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इथे लवकरात लवकर JT चालू करण्यासाठी प्रयत्न त्यांनी करावेत. आंबेत पुलाचं काम अगदी रखडलेलं आहे, काही कुठल्या कामाची काही गती भेटत नाही काय ह्याला, आणि ST वगैरे सगळ्या सुविधा बंद आहेत. आता आमची मुलाची मापरलची जी शाळेला जाणार आहेत, कुडारमध्ये INTमध्ये इथे जाणार आहेत, वडेगावमध्ये जाणार आहेत कॉलेजला, पुढे माणगावमध्ये कॉलेजला जाणार आहेत, ते सगळं बंद आहे. शासनाचं काय ह्याच्यावर दृढ लक्ष आहे, अजिबात काम काय गतीमध्ये होत नाही. तरीसुद्धा आम्ही शासनाला विनंती केली की आम्हाला जंगल JT द्यावी, त्यातपुरतं जंगल JT वगैरे काही आजपर्यंत आलेलं नाही, झालेलं नाही, तर आमची मुलं कशी शिकणार, कशी पुढे जाणार. माझी स्वतःची मुलं आहेत, ती सुद्धा तिथे जातात गोरेगावमध्ये. तर हे ST बंद झाल्यामुळे, गाड्याच बंद झाल्यामुळे, रिक्षा बंद झाल्यामुळे आमची मुलं कशी शाळेत जाणार. जर हे काय सगळं थांबलं नाही तर आम्ही आमची बायका मुला घेऊन ह्या ब्रिजवर 10 फेब्रुवारीला अगदी आंदोलनाला बसणार. ते आम्ही काही गप्प बसणार, कारण शासनाचं काय ह्याच्यावरून सगळ्यात दृढ लक्ष केलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे मान्य करत जंगल JT होईपर्यंत थांबण्याची तयारी दाखवली, मात्र मेरीटाईम बोर्डाने निधी नसल्याचे सांगत हात झटकल्याने आता JT चा अतिरिक्त खर्चही सार्वजनिक बांधकाम विभागाला सोसावा लागणार आहे. मापराळ आंबेत रस्त्यावर 0800 मध्ये सावित्री खाडीवर 376 मीटर लांबीचा आंबेत पूल आहे. सदर पुलाचं शासनाकडून दुरुस्तीसाठी 10 कोटी मंजूर झालेले आहेत. सदरचे काम संरचना स्ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांना दिलेलं आहे. पुलाच्या हॅमरहेडच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, परंतु ज्यावेळेस तिथे पेडस्टल आणि बेरिंग बदलायचे त्यावेळेस पूल लिफ्ट करावं लागणार आहे, म्हणजे स्लॅब आणि गर्डरसहित लिफ्ट करावं लागणार आहे.
त्यासाठी पूल पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. परंतु याच्या संदर्भात स्थानिक नागरिकांनी व पूल वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येऊ नये, सध्या जी हलकी वाहतूक आहे त्याची व्यवस्था करण्यात येऊ असं सांगितलं. त्यामुळं आपण मेरीटाईम बोर्डाची मीटिंग घेतली, त्या लोकांनी तिथं रो सर्व्हिस चालू करण्यासाठी सांगितलं. त्यांच्याकडे निधी नसल्यामुळे त्यांनी मागणी आमच्याकडे केलेली आहे. 39 लाखाचे 2 प्रस्ताव जेटी बांधण्यासाठी आमच्याकडे पाठवलेला आहे, तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवलेला आहे. ते मंजूर झाल्याच्या नंतर आम्ही मग ते रो सर्व्हिस सुरू झाल्यानंतर मग पूल बंद करू आणि त्यानंतर बेअरिंगचं आणि ह्याचं काम चालू करू. स्ट्रक्चर ऑडिटनुसार पुलाला अखेरची घरघर लागली होती, त्यामुळे दुरुस्ती करणे अनिवार्य होते. तर मग आधीच पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होत आहे. परीक्षांपूर्वी जंगल जेट्टी उभी राहिली नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा केंद्रात कसे पोहोचणार हाच खरा चिंतेचा विषय बनलेला आहे. SBN मराठीसाठी उदय सावंत, रायगड.